मित्रांनो, आज आपण सुविचार लेखन पाहणार आहोत. सुविचार हे एकंदरीत भाषेचे अलंकार आहे. सुविचारामुळे भाषा जीवन व वाणी संपन्न होते. थोरा मोठ्या सोबत बोलणाऱ्या येणारी सुंदर वचने म्हणजे सुविचार होय. ही सुविचाराची व्याख्याच केली जाते. सुविचार योग्य स्वरूपात योग्य वेळी वापरल्याने भाषा ज्ञान प्रगट होते, व्यक्तिमत्व प्रभावी वाटते. चला तर मग आपण काही उदाहरणे पाहूया. आता 5 नंबरचं बघा, ग्रंथासारखे मित्र नाही, टाकीचे घाव सोसल्याशिव दगडाला देव पण येत नाही. मनुष्य स्वतःच्या आपल्या भविष्याचा शिल्पकार असतो. मरावे पर कीर्ती रूपे उरावे, गरज ही ज्ञानाची जननी आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे, संतोष हेच माणसाचे सर्वात मोठे धन आहे. घाण तशी माती, मन तशी कृती, मागच्याच ठेच पुढच्या शहाणपण. तहान लागल्यावर विहीर खोदून काय उपयोग, जगणाऱ्या करत्या खावे खाण्यासाठी जगू नये. ऐकावे जनाचे करावे मनाचे, जननी व जन्मभूमी या स्वर्गाहून श्रेष्ठ असते. मन प्रसन्न असेल तर कामात उत्साह येतो व काम झटपट असते. अशा पद्धतीनं काही बघणाऱ्या दृष्टी सौंदर्य असते. चरित्र हाच खरा इतिहास असतो. मनापासून केलेली प्रार्थनेला उत्तर मिळतेच. अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा आहे. कृती हे ज्ञानाचं उत्तम फळ आहे. खूप हुशारीपेक्षा चिमुडभर विवेक श्रेष्ठ असतो. जगातील सर्व विचारी डोक्यापेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते. अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने आपल्याला सुविचार पाहता येतात. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सुविचार आणि सुविचारामुळे भाषा जीवन वाणी संपन्न होते. थोड्या मोठ्यांसोबत बोलण्यासाठी एक ज्ञान प्रकट होते. दुसऱ्याकडून जे मिळालेलं ज्ञान, आपल्याकडून मिळालेलं ज्ञान याचा संपूर्ण एक ज्ञानात विचारांमध्ये संवादामध्ये वाढ होऊन आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. यामुळे सुविचार माहीत असणं, पाठांतर असणं, वाचनात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण सुविचार, जगातील सर्व विचारी डोक्यापेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते असे असंख्य सुविचार आपण पाहिले आहेत. चला तर मित्रांनो, ही सुंदर पद्धतीने संपूर्ण सुविचार लिहून घ्या आणि याचं वाचन करा. सुविचार लेखन. धन्यवाद.